नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आपण मागील व्हिडिओ मध्ये गोल आणि अर्धगोलाचे पृष्ठफळ, सरफेस एरिया ऑफ स्फिअर अँड हेमिस्फिअर यांविषयी शिकलो होतो. आता या व्हिडिओ मध्ये आपण गोल आणि गोलाच्या पृष्ठफळावर सरफेस एरिया ऑफ स्फिअर अँड हेमिस्फिअर वर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहू. येथे तर तू चंद्र आणि पृथ्वीची खूपच सुंदर प्रतिकृती बनवली आहेस. चंद्र आणि पृथ्वी दोन्ही गोलाकार आहेत ना? हो थॉमस. परंतु मानस, तू पृथ्वीची प्रतिकृती बनवण्यासाठी जास्त माती वापरलीस की चंद्राची प्रतिकृती बनवण्यासाठी? थॉमस, मला नाही माहित. आपण दोघे मिळून गणिताद्वारे याचे उत्तर शोधूया का? याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. थॉमस बघ, चंद्र आणि पृथ्वी दोन्हींच्या प्रतिकृती पोकळ गोलाकार आहेत. चंद्राच्या प्रतिकृतीची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे आणि पृथ्वीच्या प्रतिकृतीची त्रिज्या 140 सेंटीमीटर आहे. मानस, मला गोलाच्या पृष्ठफळाचे सूत्र आठवत आहे. गोलाचे पृष्ठफळ 4 × π आणि आर वर्गाचा गुणाकार आहे, जेथे आर गोलाची त्रिज्या आहे. या दोन्ही प्रतिकृती पोकळ गोलाकार आहेत, म्हणून या बनवण्यासाठी वापरल्या गेलेल्या मातीचे प्रमाण यांच्या पृष्ठफळासमान असेल. चला, मी या सूत्रात पहिल्यांदा आरच्या जागी चंद्राच्या प्रतिकृतीची त्रिज्या 35 सेंटीमीटर लिहून अशा प्रकारे सोडवून घेतो. मानस, चंद्राच्या प्रतिकृतीचे पृष्ठफळ 15,400 चौरस सेंटीमीटर आहे. आता माझी वेळ. मी गोलाच्या पृष्ठफळाच्या सूत्रात पृथ्वीच्या प्रतिकृतीची त्रिज्या 140 सेंटीमीटर लिहून हे अशा प्रकारे सोडवून घेतो. बघ थॉमस, पृथ्वीच्या प्रतिकृतीचे पृष्ठफळ 2,46,400 चौरस सेंटीमीटर आहे. पृथ्वीच्या प्रतिकृतीत वापरली जाणारी माती चंद्राच्या प्रतिकृतीला लागणाऱ्या मातीपेक्षा खूप जास्त आहे. आणि तुला आणखी एक गमतीशीर गोष्ट माहीत आहे का? जर आपण अशा प्रकारे चंद्राच्या प्रतिकृतीत वापरली जाणारी माती आणि पृथ्वीच्या प्रतिकृतीत वापरली जाणारी माती यांचे गुणोत्तर अशा प्रकारे काढले तर तू पाहू शकतोस की यांचे गुणोत्तर 1/16 आहे. आणि वास्तविक चंद्र आणि पृथ्वीच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर देखील 1/16 आहे. आहे ना हे गम्मतशीर? हे तर खरंच गम्मतशीर आहे. चल आता आपण लवकरात लवकर आपल्या जगात परत जाऊ, मग तू मला चंद्र आणि पृथ्वी बद्दल आणखी माहिती सांग. या उदाहरणासह आपण पाहिले की कशा प्रकारे गोलाच्या पृष्ठफळावर सरफेस एरिया ऑफ स्फिअर अँड हेमिस्फिअर वर आधारित आपल्या दैनंदिन जीवनात प्रश्न सोडवले जाऊ शकतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित आणखी काही मनोरंजक उदाहरणे पाहू.